नमस्ते तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मेकअप आणि खूप काही, आणि मी आहे कामिनी। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जे ऑलिव्हियाचं पॅनकेक आहे, त्याच्याने आपण कशा प्रकारे बेस मेकअप बेस क्रिएट करू शकतो किंवा मेकअप बेससाठी यूज करू शकतो ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर त्यासाठी मी हे ऑलिव्हियाचं जे पॅनकेक आहे ते घेतलेलं आहे, त्याची प्राईस इथे 150 रुपये दिलेली आहे। तर पॅनकेकचा माझा शेड आहे आलमंड डस्ट। तर आपण तो कशा प्रकारे यूज करायचा आहे त्यासाठी काही सिंपल स्टेप्स आहेत, त्या फॉलो करायच्या आहेत। तर त्या काही सिंपल स्टेप्स आहेत त्या यूज करण्यासाठी, ज्याने तुम्ही अगदी छान बेस तुम्हाला मिळतो ऑलिव्हियाच्या पॅनकेकने, आणि ते अगदी अफोर्डेबल देखील आहे। आणि चला तर मग पाहूयात की कशा प्रकारे हे ऑलिव्हियाचं पॅनकेक आहे ते आपण यूज करायचं आहेत। तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर हे आहे ऑलिव्हियाचं पॅनकेक, त्याचं कवर असं आहे ब्लॅक कलरमध्ये। ते ओपन केल्यानंतर तुम्हाला या प्रकारे प्रोडक्ट मिळतं। त्याचं देखील कलर ब्लॅकमध्येच आहे। ते ओपन केल्यानंतर एक स्पंज तुम्हाला मिळणार आहे, त्यामध्ये एक ट्रे आहे स्पंज, आणि आपल्या प्रोडक्टच्या मध्ये एक ट्रे असतो की जेणेकरून ते खराब होऊ नये। तर हा स्पंज अतिशय त्याची क्वालिटी इतकी चांगली नाही, परंतु छान आहे यूज करण्यासाठी। तर सर्वात प्रथम मी आता निव्याचं मॉइश्चरायझर लावून घेणार आहे। पॅनकेक वापरण्याच्या आधी आपली स्किन पूर्णपणे प्रिपेअर करून घ्यायची। मी फेस वॉश केल्यानंतर रोज वॉटर चेहऱ्यावरती स्प्रेड केलं होतं, त्यानंतर मी आता मॉइश्चरायझर अप्लाय करते। ते देखील व्यवस्थित चेहऱ्याला पूर्णपणे पसरून घ्यायचं। त्यानंतर मी हे पतंजलीचं ॲलोवेरा जेल अगदी इतक्याशा प्रमाणात घेते, ते देखील व्यवस्थित लावून घ्यायचे पूर्ण चेहऱ्यावरती, व्यवस्थित स्प्रेड करायचे। त्यानंतर 5 मिनिट वेट करायचे, नंतर आपण ते पॅनकेक यूज करणार आहोत। तर सर्वात आधी जो आपल्याला स्पॉन्ज त्याच्यासोबत भेटला होता तो आपण व्यवस्थित पाण्यामध्ये डीप करून ते एक्सेस वॉटर त्यातलं काढून घ्यायचे। ते पॅनकेकवर लावल्यानंतर ते व्यवस्थित चेहऱ्यावरती लावून घ्यायचे अशा प्रकारे। ते ओला असताना व सुकल्यावर त्याच्या शेडमध्ये थोडासा फरक जाणवतो आपल्याला। हे वेट आहे तरी सुद्धा देख तुम्ही चेहऱ्यामध्ये फरक पाहू शकता। त्याने माझ्या चेहऱ्यावरील एकदम इवन टोन दिलेला आहे, अगदी एकसारखं दिसतंय ते। आता दुसऱ्या बाजूला देखील आपण अप्लाय करून घेणार आहोत। व्यवस्थित स्प्रेड केल्यानंतर आपण ब्युटी ब्लेंडरच्या मदतीने ते देखील व्यवस्थित परत सेट करून घेणार आहोत, कारण ह्या स्पॉन्जने इतकं चांगलं नाही लागत आहे। आपण मी ब्युटी ब्लेंडरच्या मदतीने ते पुन्हा एकदा सेट करते। तुम्ही पाहू शकता त्याचं कव्हरेज किती छान आहे, अगदी इवनपणे बसलेला आहे ते चेहऱ्यावरती त्याचा बेस। तर हा आहे फायनल लुक। मी थोडंसं काजळ वगैरे लावून, मी लिपस्टिक लावून घेतलेली आहे। अशा प्रकारे हा बेस इतका छान दिसतो वगैरे लावून। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। तर चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय, स्टे हेल्दी।